तुझ्या फॅमिली लाईफ मध्ये असेल, तुझ्या प्रोफेशन मध्ये असेल, हा थोडासा ओव्हरव्ह्यू आहे. हे माझे प्रोफेशनली अवॉर्ड्स आहेत. 20 वर्षामध्ये 13 कंपन्यांमध्ये 10-15 अवॉर्ड्स असतील आणि 16 स्टेट्स आणि 1 नॅशनल अवॉर्ड्स आहेत आणि 1 इंटरनॅशनल अवॉर्ड आहे दुबईमध्ये एक्सलन्स इन एज्युकेशन अँड द सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून. लिस्ट आहे ना, लिस्ट ही लिस्ट 16 होईपर्यंत मी 10 वर्ष परिश्रम केले होते. माझी स्वतःची एनजीओ जशी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी प्रोफेशन मध्ये आल्यानंतर असं समजलं की मला आता सगळं मिळतंय पण मला माझ्याकडून समाजाला काय मिळतंय, त्याच्यासाठी आम्ही हे सेशन घेत असतो की तुम्ही येणाऱ्या पिढीला काय आदर्श देणार आहात. कारण तुम्ही सगळे युथ आहात, तुम्ही सगळे इंडियाचा आदर्श आहात. आपल्याला एक चांगला भारत घडवायचा आहे. महाराष्ट्र तर सुजलम सुफलम आहेच, त्याबद्दल वाद नाही. पुणे म्हणा, म्हणजे पुणे म्हणायचं म्हटलं तर शिक्षणाचं शैक्षणिक माहेरघर बोलतो आपण. असंख्य कॉलेजेस आहेत आणि इथून जी पिढी निर्माण होते ती पिढी देशाला घडवत असते. ह्या 16 अवॉर्डमध्ये माझे असंख्य सहकारी होते, म्हणजे 20-25 जणांची टीम आहे. असंख्य मेहनत केली आम्ही. फ्लड सातारा सांगली कोल्हापूर असू द्या, चिपळूण असू द्या, फूड डिस्ट्रीब्युशन असू द्या, स्वखर्चाने केले होते पण लोक मदत करत राहतात, त्याच्यामधून आम्ही कलेक्शन करतो आणि समाजासाठी काम करतो. येस मॅम, ओके. तर हम लोग लास्ट 6-10 इयर्स से यही फील्ड में है. और अगर मैं जन्म हुआ हूं, जन्म होने के बाद एक सर्टन एज पे आके मैं कैपेबल होता हूं, तो कैपेबल होने के बाद मुझे क्या करना है एज ए सोशल, ये बहुत मायने रखता है. नहीं तो अपनी अपनी जिंदगी सब लोग जी रहे, सब लोग हैप्पी है. बहुत सारे यंगस्टर है जिनका पैकेज मोर देन 30-40 लाख 50 लाख है, लेकिन वो अपने लिए जी रहे, उनको उनका जीने दो. लेकिन जो यूथ आ रहा है वो आइडियलिज्म क्या देता है दुनिया को, आपके नेबर्स को, आपके फ्रेंड्स लोगों में, वो काफी मायने रखता है और वही हिस्ट्री बना के जाएगी. अगर होगा नहीं ऐसा, मैं आज भी चला जाता हूं इस दुनिया से, तो नाम मेरा वही रहेगा कि ये बंदा था जो अच्छा सोशली काम करता था. पर्सनली मैं कितना कमाता हूं ना, ये कोई नहीं देखता है, लेकिन आप सोशली कितना कनेक्टेड है वो सब लोग देखते हैं. दीज आर द अवॉर्ड्स. ये आपको क्यों दिखा रहा मालूम है? न्यूटन का थर्ड लॉ पता है क्या आपको? ये आपको दिखाने की मेरी ख्वाहिश क्यों है मालूम है? कि इसमें से काफी बंदे ये लेवल पे आ जाए. वो एकेडमिकली होने दो, सोशली रहने दो, पहले अपनी फैमिली ग्रो करो, फिर सोशल में जाना है तो जाओ, लेकिन हेल्प करो. विल मूव टू द सेशन दो चार द इम्पॉर्टेंट पार्ट ऑफ युअर लाइफ, दॅट इज मोटिवेशन. मोटिवेशन मतलब क्या है कोई बता सकता है? कोणी सांगेल मोटिवेशन म्हणजे काय? तुम्ही एफवायला आलात, तुम्हाला मोटिवेशन माहित पाहिजे की मोटिवेशन काय. तुमचा आयडियलिझम काय? कोणी सांगेल की तुमच्या आता तरुणांचं तरुणींचं आपका आयडियलिझम क्या है? हु इज युअर आयडल? आवाज मला एक छान आला होता जो आपल्या जगाचा आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराज कदाचित त्यांनी सांगितलं त्यांच्याबद्दल. मी तुला त्यांची स्लाइड आहे, मी सांगेन. मी जेव्हा जेव्हा हारतो, मी जेव्हा जेव्हा पडतो, मी जेव्हा जेव्हा नाराज होतो, माझ्याकडे एकच आयडियल आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी 50 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काय करून ठेवलं ना, जर तुम्ही ते वाचलं, आता पण अंगावर शहर येतात की छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर 100 अतीचं बळ येतं. माझ्यासारख्या तरुणांमध्ये हेच आत्मसात केलंय, कारण मी त्यांचं वाचन खूप केलंय, त्यांचा इतिहास वाचलेला आहे.
त्यांची रणनीती वाचलेली आहे, मग ती युद्धनीती असेल नाही तर मग गनिमी कावा असेल, स्वराज्य असेल, रयतेचं राज्य असेल, हे छत्रपती शिवाजी महाराजपेक्षा जगामध्ये कोणताही आदर्श तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला सुरुवातीला मैंने आपको बोला था कि आपके लिए खुद के लिए तालियां बजाओ, यही रीजन है कि आप मोटिवेट है कि नहीं है, या लोगों को दिखा रहे कि मैं मोटिवेट हूं. आप काफी लोगों के चेहरे पे ऐसा दिख रहा कि मुझे दुनिया भर का टेंशन है. मैंने पहले पूछा था कि आप हंस रहे, खेल रहे, एंजॉय कर रहे. देखो कॉलेज लाइफ है ना, आपको ज्यादा स्ट्रेस लेने की जरूरत नहीं है. स्ट्रेस, यू वर्क हार्ड, लेकिन स्ट्रेस मैनेजमेंट आपका अच्छा होना चाहिए. आपके चेहरे पे हंसी दिखनी चाहिए, लाइक फ्रूट्स ऑफ ऑल सीजन. हम लोग इतना ट्रैवल करते हैं, दिन रात काम करते हैं, लेकिन कोई भी सामने से आ रहे बोलता है आप खुश कैसे है. मैं बोला मैं दिखाने के लिए खुशी खुशी नहीं मौजूद कर रहा हूं. मैं इंटरनली इतना स्ट्रांग हूँ, इंटरनली इतना मोटिवेट हूँ कि कोई देख के मेरा परसेप्शन करके वाओ इज हैप्पी मैन, सैटिस्फैक्शन. आज सेटिस्फैक्शन बहुत इंपॉर्टेंट. आप जो भी प्रोफेशनल लाइफ में जाएंगे आपको कितनी सारी सैलरी मिलेगी, डजंट मेक एनी डिफरेंस. अगर आपके पास सेटिस्फैक्शन नहीं है, आपका फैमिली का सेटिस्फैक्शन नहीं है, तो सेल्फ मोटिवेटेड इज अ पार्ट ऑफ योर इंपॉर्टेंट लाइफ. सचिन तेंदुलकर ने काफी चीजें सीखी, स्टाइल कैसे होना चाहिए, कौन सा बॉल कैसे मारना चाहिए, उसके पास भी काफी डिमोटिवाइज होगी, लेकिन सेल्फ मोटिवेशन इतना था कि ही क्रिएट्स द हिस्ट्री. मोटिवेशन में आपका गोल क्या है, एटीट्यूड, सक्सेस, परफॉर्मेंस, सपोर्ट और आइडिया, सेल्फ मोटिवेशन. किताबी बातें आपको यहां सिखाई जाएगी, लेकिन आप मोटिवेट रहेंगे ना तो जिंदगी आपको समझ में आएगी. इसलिए पहले सेल्फ मोटिवेटेड होना चाहिए. कोई आज मैं आके आपको मोटिवेट करके जाऊंगा, मैं आज तुम्हाला खूप सारे मोटिवेट करून जाईल, पण तुम्ही संध्याकाळी ते सगळे विसरलात, सॉरी बॉस, तुम्ही आयुष्यात फेल व्हा. सोशल मीडियामध्ये तुम्ही वापर करत असताना तुम्हाला आज माहिती आहे, तुम्ही युट्यूब बघता, इन्स्टा बघता, म्हणजे आता बोलत नाही पण महिला मंडळचे हेच कॉम्पिटिशन आहे, कोणाची रील किती छान असते, कोणत्या अँगलनी रील्स बनवायचे आहेत. त्याच्यामध्ये असंख्य महिला आहेत ज्यांच्या मोटिवेशनल व्हिडिओ पण असतात, तुम्ही कधी ऐकलेत का? तरुणात मी सांगेन, नितीन बनगुडे पाटील अतिशय आदर्श आहेत की त्यांचं स्पीच खूप सुंदर असतं. गौर गोपाल दास एस्कॉनचे आहेत, त्यांची तुम्ही स्पीच ऐकत जा. आता रूल्स, रूल्स काय सेल्फ मोटिवेशनचा, की रिमाइंड युअर गोल एव्हरी डे, युटिलाइज द टाइम, लिमिट युअर वीकनेस. आपने आपके वीकनेस के ऊपर काम करो लेकिन बात कम करो. आपण पराभवाची जास्त चर्चा करत असतो, अरे मेरे पास तो मैं फायनान्शियल वीक हूं, मैं ये नहीं कर सकता है, मैं वो नहीं कर सकता हूं. मेरा एमएससी में एडमिशन हुआ था, मैं कर नहीं पाया रेगुलर क्योंकि मेरे पास पैसे नहीं थे. मेरे डैडी एक ग्रोसरी बिजनेस वाले थे, मेरा बड़ा भाई इंजीनियरिंग करता था, लेकिन मैंने हार नहीं मानी थी. मैं सेल्फ मोटिवेट था तो मैंने जॉब पकड़ा, पार्ट टाइम एमबीए किया, पार्ट टाइम एमएससी किया. तो जिंदगी में ये मायने रखता है, कौन सी भी परिस्थिति होने दो, आपको उसके ऊपर मात देनी आनी चाहिए. परिस्थिति बहुत सारे आइडियल्स है, उसका मैं आपको बताऊंगा. इंपॉर्टेंस ऑफ मोटिवेशन, इसमें डेमोन्स्ट्रेट प्रोफेशनल नॉलेज, लीडरशिप स्किल, डिस्प्ले कमिटमेंट एंड कंसर्न टू देयर स्टूडेंट. स्टूडेंट के लिए, टीचर के लिए मैम ये वर्ड काफी इंपॉर्टेंट. हेल्प स्टूडेंट टू अचीव देयर पोटेंशियल, डेवलप स्टूडेंट इनटू कंट्रीब्यूटिंग एंड प्रोडक्टिव मेंबर्स ऑफ द सोसाइटी. ये जो लास्ट वाला है सेंटेंस है, दैट इज मोर इंपॉर्टेंट. डेवलप स्टूडेंट्स इनटू कंट्रीब्यूटिंग एंड प्रोडक्टिव मेंबर ऑफ द सोसाइटी. यहां से जो बच्चे बाहर जाने वाले हैं ना, वो सोसाइटी के लिए कितना हेल्दी है, फैमिली के लिए तो हेल्दी होगी नो डाउट, लेकिन खुद के लिए कितना हेल्दी है ये काफी मायने रखता है.